पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांमधील निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात 27 तारखेला या दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गतवर्षी 22 डिसेंबरला निधन झालं होतं. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झालं होतं. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक विकासकामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन करणार आहेत. मुंबई दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे कर्नाटकला रवाना होतील. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांची मुदत संपली असून येथे निवडणुकांची प्रतीक्षा आहे, त्या कधीही जाहीर होऊ शकतात. या सगळ्यांचा विचार करता भाजपसाठी पंतप्रधान मोदींचा हा मुंबई दौरा खूपच महत्त्वाचा असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींची सभा होणार असलेल्या मैदानाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. संभाजीनगरचा पोलीस अधिकारी SCP विशाल ढुमे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गृह विभागानं ही कारवाई केली आहे. मद्यधुंद अवस्थेत मित्राच्या पत्नीसोबत गैरकृत्य करत विनयभंग केल्यानं SCP विशाल ढुमेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार त्रिपुरात 16 फेब्रुवारीला आणि नागालँड आणि मेघालयात 27 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल. तिन्ही राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केलाय. या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा बुधवारी सकाळी हिमाचल प्रदेशात दाखल झाली. तेथे यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या गैरकारभाराच्या विरोधात जोरदार टीकास्त्र सोडलंय. केंद्र सरकारची नोटबंदी, GST आणि शेतीविरोधी कायद्यांची सर्व धोरणं देशातील केवळ 3-4 कोट्याधीशांना लाभ देण्यासाठीच होती. शेतकरी, तरुण आणि कामगारांचं कल्याण हे विषय सरकारच्या अजेंड्यावरच नाहीत, असं त्यांनी म्हटलं. दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये माफिया पैसे घेऊन परिचारिकांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी केलाय. चलनी नोटांचं बंडल विधानसभा सभागृहात फडकावत आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. संबंधित माफियाने मी गप्प राहावं म्हणून पैसे देऊन मला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप गोयल यांनी केलाय. दरम्यान गोयल यांनी LG VK सक्सेना यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केलाय. पंजाबातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपले राजीनामा पत्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवले असून त्यात त्यांनी काँग्रेसने आपल्याला आजवर दिलेल्या संधींबद्दल आभारही मानलेत, तथापि पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय असं सांगितलं जातंय. पक्षाचा सध्याचा कारभार आणि संस्कृती पाहता मला यापुढे पक्षात राहण्यात स्वारस्य नाही, असंही त्यांनी म्हटलंय. बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सुधाकर सिंह यांना पक्षाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. सुधाकर सिंह यांच्या कथित वक्तव्यामुळे बिहारमधील सत्ताधारी आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण जाऊ शकतं, त्यामुळे हा शिस्तभंग आहे, याचा त्वरित खुलासा करावा असं त्यांना या नोटीसद्वारे सांगण्यात आलंय. यावर त्यांना 7 दिवसात खुलासा करण्यात सांगितलंय. जगातील सर्वात वृद्ध महिला फ्रेंच नन लुसिली रँडन यांचं मंगळवारी निधन झालं. त्या 118 वर्षांच्या होत्या आणि त्यांनी फ्रान्सच्या टुलॉन शहरात अखेरचा श्वास घेतला. रँडनचे प्रवक्ते डेव्हिड टवेला यांनी सांगितलंय की मंगळवारी 2:00 PM त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या प्रियजनांना खूप दुःख झालंय. तथापि रँडनची एकच इच्छा होती की आपल्या प्रिय भावाला भेटावं, त्यांच्यासाठी ते स्वातंत्र्य आहे. टुलॉनचे महापौर हबर्ट फाल्को यांनी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने भारताकडून द्विशतकीय खेळी केली. त्याने 149 चेंडूत 9 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने 208 धावा केल्यात. एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याच्या यादीत आता शुभमन 5वा भारतीय खेळाडू बनलाय. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं लक्ष दिलंय.